Let's meet an industry-ready civil engineer. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी इथून मी सध्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच मी प्लेस झालेलो आहे, कारण आपल्याला जे 8 SEM पूर्ण इंटर्नशिप होती आपल्याला, आणि वाया न घालवता किंवा इतर कुठे इंटर्नशिप सर्टिफिकेटसाठी न करता मी आपल्या पुणे आकुर्डी येथे एक नोहाव इन्स्टिट्यूटमधून मी 6 मंथ हे ट्रेनिंग कम्प्लीट केलेली आहे आणि मी त्याच्यानंतर एक ॲज अ इंजिनियरसाठी मी परफेक्टपणे पूर्ण तयार होतो इंडस्ट्रीसाठी. त्याच्यानंतर माझ्याकडे 1-4 जॉब ऑफर होत्या माझ्याकडे, त्याच्यातली मी एक जॉईन करून मी ॲज अ ज्युनियर इंजिनियर सध्या प्लेस आहे. व्हॉट्स द नीड टू डू दिस ट्रेनिंग ड्यूरिंग इंटर्नशिप पीरियड? नंतर तुम्ही जे 6 मंथ वाया घालवणार आहेत आणि नंतर जे परत 6 महिने इंटर्नशिपला किंवा 1 वर्ष तुम्ही नंतर शिकण्यात घालता, ते आधीच जर तुम्ही 6 महिने इथे क्लासमध्ये आपल्या हे केले तर त्याच्यानंतर तुम्हाला इतकं नॉलेज बूस्ट होईल आणि इतकं कॉन्फिडन्स येऊन जाईल की एक कुठला पण तुम्ही रोल परफॉर्म करू शकता इतकं नॉलेज तुम्हाला येऊन जाईल. व्हॉट ऑल इज नीडेड ऑन साइट एंड टॉट ड्यूरिंग दिस ट्रेनिंग? ड्रॉइंग रीडिंग आहे, एस्टिमेशन आहे, क्वांटिटी कशी काढायची, कॉन्क्रीटची क्वांटिटी असेल, स्टीलची क्वांटिटी असेल, परत त्याच्यानंतर तुम्हाला MEP ड्रॉइंग्स असतील, त्या MEP कन्सल्टंट ड्रॉइंग रीडिंग कशी करायची, आपल्याला आपल्या ह्या क्लासमध्ये आपल्याला पूर्णपणे शिकवलं जातं.